शिरपूर येथील एच आर पटेल औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय व महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय कार्यशाळा एम एस पटेल सभागृहात नुकतीच पार पडली महिला आत्मसंरक्षण गरज महिलांची हा कार्यशाळेचा विषय होता कार्यक्रमाचे उद्घाटन शिरपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाच्या अध्यक्ष एच आर पटेल महिला कला विद्यालयाच्या प्राचार्या एस जे शितोडे शिरपूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा संगीता देवरे पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर नीता सोनवणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस बी बारी कार्यशाळेचे समन्वयक प्राध्यापक झेडजी खान आदी उपस्थित होते देशात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहे महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासन व पोलीस यंत्रणा सज्ज आहे महिला व विद्यार्थिनींनी अन्याय झाल्यास त्याचा फोळावी विद्यार्थिनींनी आत्मसंरक्षणासाठी सुसज्ज व्हावे समाजातील घडामोडींचे अवलोकन करावे आत्मविश्वास दृढ करावा व समाजात वावरताना सतर्कता बाळगावी असं आवाहन शिरपूरचे एस डी पी ओ संदीप गावित यांनी केलं प्राचार्य एस जे शितोडे यांनी महिलांवर होणाऱ्या मानसिक शारीरिक कौटुंबिक अत्याचारांचा आढावा घेत त्यांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना सांगितल्या कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात संगीता देवरे यांनी उपस्थितांना भारतीय महिलांच्या सामाजिक अडचणी याबाबत मार्गदर्शन केलं डॉक्टर नीता सोनवणे यांनी नोकरी व्यवसायातील भारतीय महिलांच्या समस्या यावर व्याख्यान दिलं प्राध्यापक डॉक्टर एस डी शेगावकर यांनी भारतीय महिलांचे घटनात्मक व कायदेशीर अधिकार यावर प्रकाश जोत टाकला कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रात ब्लॅकबेल्ट कराटे प्रशिक्षक जयसिंग पाडवी यांनी विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणासाठी कराटेचं प्रशिक्षण दिलं कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरीश पटेल नगराध्यक्षा जयश्री पटेल संस्थेचे कार्याध्यक्ष भूपेश पटेल संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांनी कौतुक आहे